विद्यार्थी मित्रांनो, एका पट्टीतून हे दोन मुकुट तयार झाले, तर मग आपल्याला किती पट्ट्या लागतील सर्व मुलांसाठी मुकुट तयार करायला? चला आपण पाहूया। एका पट्टीमध्ये दोन मुकुट तयार होत आहेत, मग दोन पट्ट्यांमध्ये चार मुकुट, तीन पट्ट्यांमध्ये सहा मुकुट आणि चार पट्ट्यांमध्ये आठ मुकुट। तर मग विद्यार्थी मित्रांनो, यश, रमा आणि यशच्या घरी आलेली आणखी पाच मुलं, म्हणजे एकूण सात मुलांना किती मुकुट मिळाले? सात मुकुट मिळाले। आणि एक जो मुकुट उरला तो त्यांनी सुरेश मामाच्या डोक्यात घातला।